सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे असं असं बघायला गेलं तर, कारण की पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कशा पद्धतीने अन्याय होतो आहे किंवा अन्याय झाल्यानंतर समाजातील मुलं किंवा समाजातील घटक एकाच पद्धतीने अन्याय झाल्यानंतर एकत्र येऊ शकतात का, आणि एकत्र आलीत तर थोड्या प्रमाणात आल्यानंतर त्याच्यावरती काही सरकारवरती इफेक्ट होतो का, किंवा सरकार त्या बाजूने झुकतं का, किंवा सरकार कसं त्यांना हे करतं प्रतिबंध करतं, याचा एक आज महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तो म्हणजे काही मुलांनी काल रात्रीपासूनच मेसेज करायला चालू केले की सर पुण्याचं आंदोलनच काय झालं वगैरे वगैरे. हा विषय सगळ्यांचा कालच्या पुण्याच्या आंदोलनाबद्दल वेगवेगळ्या शिक्षकांनी आपलं जिथे तिथे उपस्थित होते त्या सर्वांनी आपलं आपलं मत जे काही 5 दिवसांमध्ये झालेलं होतं ते सर्वांनी मांडलेलं आहे. प्रथमतः मी एक आपल्या माझ्या माध्यमातून पहिला जे कोणी विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थी आणि जे शिक्षक आलेले तिथे त्याच्यामध्ये मग हार्दे सर असतील, बाकी गायकवाड सर, कांगणे सर असतील, अजून भरपूर कोण कोण एक्स वाय झेड होते, तर हा सगळं लढा, हा सगळं श्रेय हे सगळं त्या सर्वांनाच जातं. मग त्यांचं एक आभार मानणं हे एक आपलं काम असतं, कारण की आपल्याला तिथं पोचता आलं नाही किंवा जाता आलं नाही, पण त्यांचा आभार तरी मानू शकतो. कारण की 5 दिवस इथं उपस्थित राहून काही विद्यार्थी होत्या, काही लेडीज होत्या, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मुलं तिथं आलेली होती. सुरुवातीला लढा हा छोटा वाटत होता ज्यावेळी सुरू केला त्यांनी 18 तारखेला वगैरे, म्हणजे 18 ते आले 19 तारखेपासून त्यांचा विषय 18 तारखेपासून त्यांचा विषय कंटिन्यू चालू झाला. 19, 20, 21, 22 पर्यंत त्यांनी जो लढा दिला, ज्या पद्धतीने लढा दिला, त्या लढ्याला माझा सलाम असेल. त्याचबरोबर जे कोणी शिक्षक आलेले मगाशी नाव घेतलेले सगळे त्यांचंसुद्धा माझ्या चॅनलमार्फत मी आभार मानतो. आभार एवढं लक्षात ठेवायचं. एकंदरीत त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांनी जे कष्ट केलं, आज मी आता जस्टच घरामध्ये आलो आहे. कालसुद्धा मला व्हिडिओ बनवता आला नाही आणि आज सिलेक्शन ट्रायल होती त्यामुळे मी पण बिझी होतो, तुम्हाला काल सांगितलं होतं. आता घरात आलो आहे आणि उद्या परत आणि त्या सिलेक्शन ट्रायलमध्ये मी असणार आहे, कारण की 26, 27, 28ला राज्यस्तरीय आपल्याला संघ घेऊन जायचं अशा पद्धतीने एकंदरीत विषय आहे. यामध्ये मी बिझी होतो त्यामुळं विषय जेवढा तुम्हालापर्यंत प्रयत्न करत होता माझं सगळं हँडल करत तुमच्यापर्यंत मी लवकर पोहोचवत होतो. अशा पद्धतीनं जे कोणी विद्यार्थी तिथे गेले होते उपोषणला त्यांचा काल रात्री मी व्हिडिओ बघितला. गडबडीत होतो थोडा, काम तरी चालूच आहे टुर्नामेंटची. आज इंटरनॅशनल ऑलिम्पिक डेसुद्धा आहे, स्पोर्ट्स पर्सनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मी इंटरनॅशनल रेफरी म्हणून काम करतो आहे. तो अशा पद्धतीनं काल जो त्यांचा व्हिडिओ बघितला अक्षरशः 2 मिनटं शांत बसलो आणि असं वाटलं की आपल्या डोळ्यातनं आता पाणी 100% येणार आहे. पण शिक्षक कधी रडत नसतो, कोच कधी रडत नसतो, गुरु कधी रडत नसतो, त्याच्याकडे ती कला असते. कारण की एवढी मुलं रडत होती काल ते मी व्हिडिओ बघितला अक्षरशः डोकं फिरलेलं माझं, मी विचार करू शकत नाही एवढं डोळं होते. काही जण म्हणते सर माझं 2 महिन्याने वय गेले, सर माझं 4 महिन्यानं वय गेले, हो सर असं तसं काय सगळा विषय जो होता ना तो पाहण्यासारखा नव्हता. त्यामुळं ज्याने लढा दिला त्यांचा आभार तरी मानू शकतो या चॅनलच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि क्षेत्र तेच आहे, विषय खूप महत्त्वाचे होते. काल 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जो काही लढा झाला आणि त्या लढ्यामध्ये काय काय झालं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिल्या दिवसात, दुसरा दिवस, 2 दिवस काही विषय झालेला नव्हता. आज मी तेच सांगणार आहे. तर नंतर त्याच्या आधी 288 आमदार आणि खासदारांना सगळ्यांनी निवेदन दिलेलं होतं, त्यांचं कोणीही दखल घेतली नाही म्हणून मुलांनी जिल्हाधिकाऱ्याला इथं परमिशन घेतली. तिथून त्यांना परमिशन भेटल्यानंतर 18 तारखेपासून त्यांनी मोर्चा सुरू केला. पहिले 2 दिवस त्यांचे हाल अत्यंत वाईट झाले होते, पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं होतं. हाल वाईट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वगैरे जे काही मुलं शेवटी जरांगे पाटलांना भेटली, नंतर उदय सामंत आले, शिष्टमंडळाने सांगितलं आम्ही करतो, आम्ही आजपर्यंत किंवा एक पॉझिटिव्ह निर्णय देतो त्याच्यामध्ये असेल ते म्हणजे एक संधीचा विषय आम्ही 100% करणार, त्याच्यावरती पाणी फिरलं. नंतर लगेच उग्र आंदोलन झालं, मुंडन आंदोलन झालं, म्हणजे त्यांनी पूर्ण केस काढलेले होते सगळे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपले जे कोणी हे देसाई, शंभुराज देसाई, तेसुद्धा आले, तेसुद्धा बैठक करतो म्हणून सांगितले. 9 जे गेले ते परत बाहेर आलेच नाहीत आज सगळे. त्यानंतर परत आणि विषय झाला, जरांगे पाटलांना व्हिडिओ कॉल गेला, जरांगे पाटील म्हटलं करतो वगैरे वगैरे, तिथंपर्यंतचा विषय. परत नंतर त्यांनी काहीच दखल घेतली नाही म्हणून मुलांनी प्रयत्न केला की आता रास्ता रोको शिवाय पर्याय नाही, कारण की आमच्या सगळे 3-4 दिवस ह्यातच गेले, आम्हाला कुणीही विचारत नाही. त्यानंतर मग रास्ता रोकोचा विषय आला, सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना हाक दिली गेली.
आणि तिथं मग सगळ्यांनी तो विषय केला एकंदरीत, आणि काल संध्याकाळी लास्टचं जे काही उपोषण होतं, रास्ता रोको असू दे किंवा आपलं जे उपोषण होतं ते स्टॉप करण्यात आलं. हा महत्त्वाचा विषय, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेला तडा जाईल असं विद्यार्थ्यांनी वागलं नाहीत. 5 दिवस जी मुलं प्रामाणिक न काय खाता पिता एवढा प्रामाणिक लढा दिला, आणि शेवटी शेवटी जाता जाता ते काही अश्रू जे बघितले व्हिडिओच्या माध्यमातून, अक्षरशः वेगळा विषय वाटला, टोटली वेगळा, शब्दात मांडू शकत नाही, वेगळा विषय तो टोटल. तसं वाटत होतं की त्या कॅमेऱ्यासमोर ते एकटेच रडत आहेत असं वाटतच नव्हतं. त्याच्या कॅमेऱ्यासमोर त्याच्या पाठीमागं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे त्याचे आईबाबा रडत असलेलं दिसून आलं, आणि त्यांच्या आईबाबाच्या पाठीमागं त्यांचं संपूर्ण घर कुटुंब रडत असलेलं दिसून आलं. एवढी भावनिक मुलं झालेली होती, तरीसुद्धा या निर्दयी सरकारला त्याची जाणीव झाली नाही. आणि हे जे काय आंदोलन आहे ते शेवटी एक वेगळंच पोलिसांनी वगैरे सहकार्य सगळं केलं, आमदार खासदार काही पक्षांनीसुद्धा सहकार्य केलं, पण जसं पाहिजे तसं श्रेय भेटलं नाही. त्यामुळं अर्धे सर पण म्हणले की आम्हाला जे पाहिजे होतं तसं आम्हाला काही भेटलं नाही वगैरे वगैरे वगैरे. कसं आहे, जिंकण्यापेक्षा तुम्ही जे लढलाय त्यालासुद्धा सलाम असेल. हार जीत ही नंतरचा विषय असतो. जर महाराष्ट्रातले 17 लाख अर्ज येत असतील आणि डबल अर्ज वजा करून आपण एक 8 लाख मुलं जर पकडली, त्यातली 5 लाख मुलं जर एकत्र आली असती. अजून पण सांगतो आहे, मी जेवढा अभ्यास केलो, मी आता गायडन्स करतो आहे, MPSC असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही मुलांवरती अन्याय होतात, त्या मुलांमध्ये जी इके आहे ना ती मुलांमध्ये आपल्या युनिटी नाही आहे. प्रत्येकजण असा विचार करतो की मी जर नाही गेलो तर काय होत नाही असं म्हणून म्हणून सगळेजण घरात थांबतात, आणि मग 10, 15, 20, 25, 50 मुलं झाली की संपला विषय. म्हणून सांगतो आहे, आम्ही वेटिंगवाल्यांचा लढा मी सुद्धा 8 महिने लढलेला होता. शेवटी आम्ही तिघं जण राहिलो. फक्त शेवटी माझं मलाच वाईट वाटायला लागलं की बोलायला 1000 जण आहेत, चॅटिंगला 2000 जण आहेत, भेटायला 5 जण आणि 2-2, 4-4 पोरं. ही वस्तुस्थिती आहे, ही मी अनुभवलेली स्वतः. त्यावेळी जर मोठमोठ्या प्रमाणात पोरं एकत्र आली असती तर आज सगळे निर्णय मान्य करावेच लागतात सरकारला, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आंदोलन का यशस्वी होतं ह्याच्या मागचं पहिलं रिझन असेल की तुमच्यामध्ये मॅक्झिमम स्ट्रेंथ दिसायला लागते. ती आजपर्यंतच्या पोलीस भरतीच्या कुठल्याच आंदोलनाला स्ट्रेंथ दिसलेली नाही आहे, समजलं. सो तो एक डिसअडव्हान्टेज आहे त्या ह्याचा. आणि दुसरी गोष्ट, मग कमी संख्या आहे त्यामुळे एवढा इफेक्ट जाणवून येत नाही हा विषय होता. मी तरी टेलिग्रामच्या मार्फत जनजागृती चालूच होती. मी सांगत होतो की पुणे जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढी जरी मॅक्झिमम आली 5-6 हजार पोरं, तरीसुद्धा लय मोठा इफेक्ट जाणवला असता. ह्या 2 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय घ्यावाच लागला असता. अशा पद्धतीनं जे खंत आहेत, एक विद्यार्थी दशेमध्ये बघतो आहे आत्ता की कोणत्या पद्धतीनं मुलांची मेंटॅलिटी आहे. काही मुलांना मी डायरेक्टलीसुद्धा विचारलं की बाबा काय गेला नाही, सर नाही माझं काम होतं, असं होतं तसं होतं. मग सगळ्यांचीच जर कामं असतील तर मग अवघड विषय होतो आहे. सो एकंदरीत ह्या गोष्टीकडं अजूनसुद्धा जी मुलं आहेत अशामध्ये जे प्रकरण समोर येतील मुलं, त्यांची नावं मला माहीत नाहीत कारण की आपली त्याची कधी भेट झाली नाही आहे. पण त्या मुलाने जे कार्य केलं आहे सर्वच्या सर्व मुलांचा विषय नाही, शब्दात सांगू शकत नाही. आज त्यांचं माझं नातं जरी कमी असलं तर त्यातले ठराविक लीडर जे होते ते सुद्धा मला हक्कानं कॉल करून सांगत होते, सर आज असं पद्धतीनं झालं, सर आज तशा पद्धतीनं झाले, आज होणार सर, आज मुख्यमंत्र्यांची बैठक आम्ही घेतले. एवढा विश्वास खतरनाक त्या पोरांचा आला होता ना माझ्यावरती. काही गोष्टी आम्ही सोडल्या बाजूला, ते बाकीच्या सगळ्या. तर हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे असं वाटत नसलं तरीसुद्धा मी सांगतो आहे, हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. कारण की शेवटी फडणवीससोबत विद्यार्थ्यांचं बोलणं, सरांचं बोलणं वगैरे झालं, त्याच्यामध्ये फडणवीसाने जे विषय केलेला आहे, कारण फडणवीस हा माणूस एकदम वेगळ्या पद्धतीनं माणूस आहे. मी ह्याच्या आधीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत, भेटलेलो आहे, बैठक झालेले आहेत, वेगळ्या कारणास्तव आम्ही भेटलेलो आहे. हा माणूसच टोटली वेगळा आहे. त्यांनी जे कारण सांगितलं काल मुलांना, विद्यार्थ्यांना, की आत्ताच्या भरतीमध्ये आम्ही तुम्हाला करू शकत नाही, आम्ही विधी जे काही सल्लागार असतात त्यांचे निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यावरती आम्ही विचार केलेला आहे आणि ते पकडून आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊ शकत नाही, सरळ सांगितलं. पण त्यांनी एक गाजर दाखवलं, ते गाजर म्हणजे आम्ही पुढच्या वेळी 8-9 हजार पोलिसांची भरती करणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मुलांचा विचार करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे विषय असे आहेत की टाळाटाळीचा विषय आहे एकंदरीत. ह्याच्यावरती आपला नवीन विषय येणार आहे, तो म्हणजे 9 हजार पोलीस भरती पडणार का. लय आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तुम्हाला मी त्याच्यावरती नवीन विषय बनवेन. काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले आहेत, आज दिवसभर सांगलेलं होतं तर मला काही पालक पण भेटायला आले, ते विद्यार्थी पण एक 20 भर भेटले, त्यांच्यासुद्धा प्रश्नांची उत्तरं मी तिथं दिली, त्यांना मार्गदर्शन केलं.
आज येताना काही पालक पण भेटले, सर 9,000 पडणार आहेत का, 9,000 पडणार आहेत का, आणि त्याच्यामध्ये मुलांना संधी देणार आहेत का? मग अशा पद्धतीनं ज्या मुलांच्यावरती आत्ता अन्याय झाला आहे त्या मुलांना संधी भेटेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न काही लोकांनी विचारला. ज्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा तिथं जे विद्यार्थी होते, काही माझ्या चॅनलकडून सुद्धा गेलेले होते, ते सुद्धा विद्यार्थी मला अपडेट द्यायचे की सर अशा पद्धतीनं झाले, सर तशा पद्धतीनं झाले. आणि जे लीडर होते ते सुद्धा लीडर असे जबरदस्त होते ना लीडर, खरंच सांगतोय, त्या मुलांना मानायला पाहिजे, त्या मुलांना मानायला पाहिजे, खरंच सांगतोय. कारण त्यांच्याकडे ते स्किल आहे, त्याच्यामध्ये ते गट्स आहेत, त्याच्यामध्ये ती कला आहे, हे दिसून आलेलं आहे. फक्त कुठंतरी कमी पडलो ती म्हणजे आमच्यामध्ये जे काही वाद आहेत परस्पर, म्हणजे लीडर लीडरमध्ये वाद दिसलेले आहे. मी सुद्धा काही बघितलेलं होतं, सो लीडर्स आणि माझंसुद्धा थोडंफार इकडं तिकडं झालेलं होतं. नंतर लीडरनं मला त्यातनं ग्रुपमध्ये काढून टाकलं, कारण की लढत असताना प्रामाणिक माणसं नको असतात काही लोकांना, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यानंतर काही यूट्यूबर आहेत ज्यांनी मदत केली 5-5 दिवस, हरदे सर असतील, बाकी सगळेच असतील, त्या लोकांना लाईव्ह आल्यानंतर किंवा त्यांच्या कमेंटला असे घाणघाण कमेंट करतात ना, 5 दिवस तो माणूस तुमच्यासमोर राहिला आहे, सोबत राहिला आहे, त्याच्या आधीसुद्धा तुम्ही त्याला नावं ठेवत होता, बरोबर आहे, त्यांना घाणघाण कमेंट करणार, चुकीच्या कमेंट्स करणार, लक्षात घ्या. आज त्यांनी तुम्हाला साथ दिली, उद्या दुसरे एक सर देतील, परवा दुसरे एक देतील, हा विषय आहे, बरोबर आहे. त्यांना थोडंफार नॉलेज आहे म्हणून तुमच्यापर्यंत त्यांनी साथ दिली, पण अजूनसुद्धा काही लोक, आता परवा ते कांगणे सर होते लाईव्हला, किंवा कांगणे सरांच्या कमेंटसुद्धा मी बघितल्या काही फार, तर त्याच्यामध्ये काही पण त्यांना, हां तू नुसतं पोपडपंची करतोय, तू नुसतं बोलतोयस, अरे खरंच सांगतोय, एवढं सोपं नाही आहे शासनाच्या समोर जाऊन घासायला, लक्षात ठेवा. आणि कोणतेही नातं नसताना, कोणत्याही रक्ताचं नातं नसताना तुमच्याकडे कोणतेही 1 रुपयाची अपेक्षा करता प्रत्येक शिक्षक, प्रत्येक गुरु, प्रत्येक कोच हा राबत असतो तिथं, समजलं? त्यामुळं जरासं ते स्वतःला शहाणपण असते ना, ते जरा कमी करायचं. एक जी ही गोष्ट यामध्ये जाणवली मला प्रकरण, ते सांगतो तुम्हाला. घरात बसून तुम्हाला वाटत असतं की बाबा हा शिक्षक निवांत आहे, तो शिक्षक निवांत आहे, हे नाही याला पाहिजे, त्याने ते करायला पाहिजे होते, हे कुठंतरी चुकलेलं लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने जे विचार केलेला आहे, तुमची वैचारिक पातळी वेगळ्या पद्धतीनं आहे, लक्षात ठेवा. कारण की MPSC UPSCवाले जर बघायला गेलं तर 10 पदांसाठी 2 लाख पोरं येतात रस्त्यावरती, फक्त 10-10, 15-15 पदासाठी पोरं 2 लाख रस्त्यावर येतात रस्त्यावर. इथं 17 लाख पदं असताना, इथं 17 लाख पोरं असताना 170 पोरं येत नाहीत, 1700 सुद्धा पोरं येत नाहीत, 3-3 आणि 4-4 पोरं छोट्या छोट्या ठिकाणी. साधा आमदारांना निवेदन द्यायला म्हटलं तर 50-100 पोरं MPSCचे येतात जवळ, काय येतात सांगा, कारण त्यांची वैचारिक पातळी वेगळी आहे, वैचारिक पातळी वेगळी आहे. कारण की आज मॅडम क्लास 2 सुद्धा आहेत, क्लास 3 सुद्धा आहेत, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा. कारण प्रत्येक पोरगेची मी मेंटॅलिटी बघितलं, टोटली डिफरंट आहे, टोटली डिफरंट आहे, हा विषय आहे. त्यामुळं एकमेकाला रिस्पेक्ट द्या, घरात काही कोणतेही गोष्ट न मिळवता दुसऱ्याला नाव ठेवायचं बंद करा. तुम्हाला एकत्र यायला येत नाही ना, राहू दे, तुम्ही कमीत कमी त्याला घरात बसून चांगलं तर म्हणू शकताय, फालतू कमेंट करण्यापेक्षा चांगलं तर म्हणू शकताय, लक्षात घ्या. प्रत्येकाला, तुम्हाला जसं आई बहीण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तशा आम्हाला पण असतात, सगळ्यांनाच असतात. आमच्याकडे कला आहे, आम्ही ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो, फक्त तुमच्याकडे ते घ्यायची कशी कला आहे ना, ते जमत नाही तुम्हाला, ते घ्यायचं राहू दे, तुम्ही त्याला घोडं लावायला जाता डायरेक्टली. अशा पद्धतीनं काही गोष्टी मी गेले किती दिवस झाले बघितलेल्या आहेत. पण एकंदरीत मी मुद्द्यावर येतो आहे महत्त्वाच्या आंदोलनाच्या, तो जे आंदोलनाचा विषय जो झाला ह्याच्यामध्ये 100% झाले असेल मान्य करतो, काय असेल ते असेल, पण परत एकदा सांगतो की ज्यांनी लढा दिला त्या सर्वांना याचे श्रेय जाते, बाकी आम्ही आणि जे कोणी गेले नाहीत त्यांनी घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आता विषय खूप महत्त्वाचा की 9,000 पोलीस भरतीचा विषय सांगितला फडणवीसांनी, विधीचा विषय सांगितला, मध्येच एखादा विषय सांगितला की नवीन पोलीस भरतीच्या वेळी त्या मुलांचं वय निघून जाते, त्यामुळे आत्ता पोलीस भरती घेणं महत्त्वाचं असतं वगैरे वगैरे. त्या गोष्टी सगळ्या शासनाच्या आहेत, शासनानं पहिल्या वेळीपासूनच दाखवून दिलेलं होतं की आम्हाला तुम्हाला घेता येत नाही. ज्यावेळी विधी लोकांसोबत किंवा विधी जे सल्लागार आहेत त्यांच्यासोबत तुमचं जे काही बैठक झाली, त्यांच्यासोबत ज्यावेळी ह्या गोष्टीसोबत चर्चा झाली, त्यावेळी तुम्ही का नाही सांगितलं? त्याचवेळी मीडियासमोर याने सांगा ना लोकांना, का घाबरत आहे? तुम्ही मीडियासमोर सांगत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतर गफलत आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतर तुम्हाला डावलायचं आहे. आणि सरळ सरळ सांगतात की इथून पुढं कोणत्या पद्धतीनं कोणाला निवेदन न देता मोर्चा न काढता तुम्ही डायरेक्टली या, तिघं चौघं मॅनेज होऊ शकतात त्या लोकांना, आमदार, खासदार, मंत्री कोण असेल, गृहराज्यमंत्री, तिघं 4-5 जर शिष्टमंडळ गेलं तर मॅनेज होऊ शकतात. पण 1 लाख पोरं गेली, 1 लाख पोरांसमोर तो आमदार, तो खासदार, तो गृहराज्यमंत्री यायचा आणि त्यांना पण बोलून दाखवायचं, बरोबर आहे ना? त्यामुळे जाताना हे 5-6 शिष्टमंडळ जाणार की ती 1 लाख पोरं तिथं आली असते, तो इफेक्ट केवढा जाणवला असता, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता शिष्टमंडळ गेलं तर शिष्टमंडळाकडे तारीख पे तारीख देत राहणार, वय निघून आजपर्यंत जाणार. 9,000 विषय मी तुम्हाला नंतरच्या पद्धतीनं सांगतो, कशा पद्धतीने 9,000 विषय होणार आहे, त्या सगळ्या कला आम्हाला माहीत आहेत. सो 9,000 विषयाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने बोलेन, पण आज जे घटक झाले
काल जे आपलं आंदोलन शेवटचं झालं, प्रशासन, पोलीस प्रशासन असतील किंवा बाकीचे सगळेजण, खरोखर त्यांचं पण मी आभार मानतो की कोणत्या पद्धतीनं केसेस किंवा कोणत्याही पद्धतीने लाठीचार्ज असेल किंवा कोणत्याही पद्धती विद्यार्थ्यांना काहीही केलेलं नाही त्यासाठी त्यांचा आभार असेल. कारण की विद्यार्थ्यांची काळजी ही पहिलं आमचं काम असतं. याच्या आधी पण आम्ही भेटीगाठी किंवा मोठमोठे आंदोलन असतील या लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरच आम्ही ठाण्याला मोर्चा वगैरे सगळा विषय चालू होता काढणार होतो. विद्यार्थ्यांना मी मुद्दाम रोखत होतो की बाबांनो ह्या गोष्टी असतात, सुरुवातीला सगळी पाठीशी किंवा आधार देण्याचं काम करतात. ज्यावेळी गेसेस दाखल होतात त्यावेळी सगळ्यांना निघावं लागतं, तिथे कोणीही उपस्थित राहत नाही. म्हणून मी काही जे आंदोलन आमचे होते ते आम्ही मुद्दाम मागे घेतलेले होते. कारण की विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं आतापर्यंत नुकसान झालेलं असतं आणि त्यानंतर आतासुद्धा नुकसान व्हायला नको म्हणून ही निर्णय आम्ही मध्ये मध्ये घेत होतो अशा पद्धतीनं. सो कुठल्याही शिक्षकाला असं वाटणार नाही की आपल्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला पाहिजे. समजलं? सो एकंदरीत जे काही कालचा विषय झाला ते एकंदरीत मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते आंदोलन तिथं स्थगित करण्यात आलेलं आहे. आंदोलन संपलेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. ते आंदोलन त्याच्यामागं एक शिष्टमंडळ तयार करणार आहे. त्या शिष्टमंडळाकडून जे काही फडणवीसांना भेटणं वगैरे असेल किंवा बोलणं वगैरे असेल ते इथून पुढे चालू राहील. पण कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आणि किंवा कोणत्याही पद्धतीने मुलांनी कोणत्याही आमदाराला हे द्यायचं, निवेदन द्यायचं नाही किंवा आंदोलन मोर्चे करायचं नाही असं सरळ सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. अमरावतीला पण झालं, सोलापूरचा पण विषय झाला, पुण्याचा पण विषय झाला, सगळ्या रिपोर्ट सगळे मला येत होते. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी तिथं उपस्थित राहून आपलं वेळ तिथं दिला बाकी सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, मग त्याच्यामध्ये SCBC असेल, वयवाडीचा विषय असेल, ग्राउंड आता घेऊ नका पण पुढे घ्या म्हणणारी मुलं असतील, त्या मुलांचं सुद्धा लक्षात घ्या. खूप खूप आभार असेल. त्यांनी तो लढा दिलेला आहे पण सरकार हे तटस्थ आहे. सरकार हे काय म्हणतात, त्यांच्याकडं राईट्स आहेत, पॉवर आहे, त्यामुळे त्याची भीती घालून आपल्याला पळवणार म्हणजे पळवणार. पण मुलांचं वयसुद्धा खूप मोठं आहे. येणाऱ्या काही विधानसभा ह्याच्यामध्ये आपल्यातलाच एखादी प्रतिनिधी जर आमदार वगैरे झाला, काही शिक्षकांमध्ये ते गट्स आहेत 100%. विषय पैशाचा येत असतो. कारण की निवडणूक निर्वायचं, लढवायचं म्हटल्यानंतर पैसा वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. एवढं पैसा काही प्रत्येक शिक्षकाकडे नाही आहे. सो अशा पद्धतीने एक जर प्रतिनिधी आपल्यातला तिथं गेला तर कुठंतरी आपला हक्क तिथं राहतो की बाबा आज ह्या मुलांवरती अन्याय झाला खरोखर, तर आपण एकत्र येऊन या आमदाराला, आपल्या हक्काच्या आमदाराला आपण घेऊन जाऊ शकतो. आणि तो आमदार फडणवीसासोबत डायरेक्टली घेऊन जायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की इथं अन्याय झाला साहेब, हा विषय तुम्ही करा म्हणजे करा. आज तसं आपल्याकडे कोणच नाही आहे. आज अंगठे भद्रवरती बसलात गाडी हाकायला, त्यामुळे गाडी लडबडणारच. ज्यावेळी निर्णय घ्यायचा त्यावेळी फडणवीस कुठे होते, दिल्लीला होते. त्या दिवशी संध्याकाळ आले, बैठक करतो म्हणले, कोणताही निर्णय दिला नाही. दुसऱ्या दिवशी पण आशा होती पण त्यावेळी पण नाही दिला. आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्टली माईक मीडियासमोर आले आणि त्यांनी म्हणजे काय त्यांचा फ्लोच चुकीचा ठरवला. त्यांनी फ्लोच वेगळा ठरला. जसं विधानसभेमध्ये वेटिंगचा विषय आमचा झालेला होता की त्यांनी जे आमदार होती लेडीज त्यांनीच विषय दुसरा सांगितला, फडणवीसने विषय तिसराच केला. त्याच पद्धतीनं फडणवीस मीडियासमोर आले आणि त्यांनी वेगळंच बडबडले, दुसरेच काही बडबडले, यांना विषयच नाही कळले. आणि विद्यार्थ्यांचा हाल होताना दिसतं आहे पण त्यांना ते हवं आहे, त्यांना तसंच पाहिजे. त्यांना त्रास देऊनच भरती करायची. काही मुलांचे मेसेज आलेत मला, एवढे मेसेज आलेत की सर मी भरतीतून बाद झालो आहे, मी क्वालिफाय झालो नाही, मला 20 मार्क पडल्यात, मला 18 मार्क पडल्यात, मला 22 मार्क पडलेत. पोरं मेसेज केले, मला लाज वाटली आज मेसेजचे रिप्लाय द्यायला. जे मुलगे 36-40 मार्क होते ते पोरगं नापास झाले. काय करायचं सांगा तुम्ही, काय करायचं? हाच हेतू होता तर काय उपयोग होतं? हाच हेतू होता तुमचा तर काय उपयोग आहे? अजून खूप सारे विषय पडद्यामागे आहेत, ते मी चालू करेन. पण उद्याचा दिवस परत मी बिझी असणार, जमेल तसं तुमच्यासमोर येऊन जे काही घटना आता इथून पुढे घडतील पोलीस भरतीच्या, ॲज अ कंटिन्यू चालू राहतील. मुंबई पोलीस असेल, मुंबई पोलीसची भरती कधी चालू होणार आहे किंवा 9000 पोलीस भरतीचा विषय काय सर, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता मी लवकरात लवकर पोहोच करणार आहे, एवढी लक्षात घ्यायचं. पण जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाची पूर्ण महाराष्ट्रानं खबर घेतलेली होती. एकदम छान आंदोलन केलं सर्वांनी, ते सर्व श्रेय ते सर आणि ते विद्यार्थी यांना जात आहे. अजून पण सांगतोय मी श्रेयासाठी बसलेलो नाही आहे आणि आपल्याला श्रेय नको आहे. कारण 8 महिने मी सुद्धा हे प्रयत्न केलेले आहेत आणि अजून त्यावेळी सुद्धा मी कुठं आलो नाही समोर आणि कुणाला व्हिडिओ बनवून तिथनं लाईव्ह वगैरे सांगितलं नाही की बाबा मी आज इथं आहे, मी असं करलो आहे, मी तसं करलो आहे. आपल्याला तसलं आवडलंच नाही. आपण प्रामाणिकपणे आहे, त्याच पद्धतीने प्रामाणिक राहणार. ज्यावेळी फायनल विषय येईल, जो सुवर्ण क्षण येईल, त्यावेळी 100% तुमच्यासमोर मीडियासमोर छाती ठोकपणे सांगणार की हे काम आपण केलेलं होतं, हे काम अशा पद्धतीनं आम्ही योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांनी आम्ही सर्व शिक्षक मिळून केलेलं होतं. आता श्रेयाचा विषय थोडा साईडला जर ठेवला, जाते जे प्रामाणिक मुलं, जे प्रामाणिक विद्यार्थी राबले या गोष्टीसाठी, त्या विद्यार्थ्यांचा आभार मानण्यासाठी मी या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून समोर आलं, एवढं लक्षात ठेवायचं. जे कार्य याच्या मागं चाललं ते कार्य याच्या पुढेसुद्धा कंटिन्यू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे.
सो जे काही आता तुमचे रिप्लाय आहेत ते सुद्धा मी दिलेले नाही तुम्हाला टेलिग्रामला, कारण की आपले कमेंट टॉप आहेत, कारण की तुम्ही खूप मोठे असल्यासारखं ज्ञान पाजळत असताय प्रत्येकाच्या यूट्यूबच्या चॅनलच्या कमेंटमध्ये. प्रत्येकाला तुम्ही शिव्या घालत असताय, कमेंट बोंबलत असताय काही वाटेल ते, कारण तुमचं नॉलेज तेवढ्याच पद्धतीनं असणार लक्षात ठेवायचं. काही गोष्टी या एक महिन्यानं, दोन महिन्यानं, तीन महिन्यानं होणार असतात, तर तुम्हाला दोन दिवसात त्या व्हायला पाहिजेत, चार दिवसात तुम्हाला व्हायला पाहिजेत, एवढं तुम्हाला गडबड आहे. एवढं सरकार आमच्या बापाच्या घरातलं आणि तुमच्या बापाच्या घरातलं आहे लक्षात ठेवा. त्यामुळं जरासं संयम नावाची गोष्ट आहे ती पाळा सर्वच विद्यार्थ्यांनी, कारण आम्ही पण विद्यार्थी दशेतनंच मोठं झालेलो आहे. आम्ही का डायरेक्टली आकाशातनं पडून डायरेक्टली पदावरती बसायला नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं काम करत असताना प्रामाणिक काम असेल तर जरासं संयम नावाची गोष्ट पण ती खूप महत्त्वाची असते सक्सेस होण्यासाठी, लक्षात घ्या. ती कुठंतरी कमी पडते तुमच्यामध्ये. त्यामुळं समोर बसलेले शिक्षक असतील, जे काल आंदोलनामध्ये जी मुलं लोक होती शिक्षक, तेसुद्धा खतरनाक होते लक्षात घ्या. त्यांनीसुद्धा जी साथ दिली त्याला, त्यांच्यासुद्धा कार्याला सलाम असेल आपला. हा झाला एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाला जे काही रिस्पेक्ट देणं ह्या गोष्टी झाल्या, नाहीतर काही विद्यार्थी एवढे नालायक आहेत ना बापरे, काही सांगता येत नाही. खूप खतरनाक विषय आम्ही बघितलेले आहेत. मग आपल्याकडं प्रामाणिक विषय आहे, आपल्याकडं 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आपल्याकडं एक्सपिरियन्सनुसार नाही आहे, आपल्याकडून भरपूर मुलं सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे आम्हाला आमची प्रूफ दाखवायची गरज नाही. आमची आज भाषा बोलते, आमची आज कला बोलते, आमची आज स्किल बोलते. आम्हाला गरज नाही आहे, आमचा रिझल्ट घ्यायची गरजच नाही आहे, समजलं काय? आणि येणारे पोलीस भरती मुंबईचा जो रिझल्ट आहे 2022-23 तोसुद्धा बघायचा कशा पद्धतीने लागतो आहे. आपला माझा वैयक्तिक स्वतः सांगतो आहे, अशा पद्धतीने छातीठोकपणे सांगतो आहे. एवढा विषय सोपं नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण की एकाच वेळी एक काम करत नाही, एकाच वेळी 5-7 कामं चालू असतात. त्यामुळं तुमच्यासारखं नुसतं असा विषय नाही आहे. त्यामुळे एकमेकाला रिस्पेक्ट द्या. आम्ही अनरिस्पेक्ट करत असेल विद्यार्थ्यांचं, काय तर शिव्या गाळी करतो आहे, काही पण बोलायला चालू करतो आहे, त्यावेळी तुम्ही बोला. आम्ही काहीच बोलत नाही, आम्ही एवढं प्रामाणिक राहून तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो आहे. तर काही लोक ही ढगात जाऊन असतात, ज्यांना काहीही माहीत नसतं आणि आकाशात तुमची सोडून बसतात, लक्षात घ्या. त्यामुळे खूप गोष्टी वेगळ्या आहेत पोलीस भरतीसाठी. पोलीस भरतीला मी फर्स्ट टाईम बघितलं. याच्यामागं मी MPSCची पण सुद्धा उपोषण आंदोलन सगळे बघितल्यात. लाखो मुलं रस्त्यावर असतात. इथं 17, 18, 20 पोरं सगळ्यात जास्त, इकडं पोरं असून सुद्धा पोरं विचारच करत नाहीत एकत्र याला. काय विषय आहे, ती कोणती कीड लागली ते त्यांचाच माहीत, त्यांनाच माहीत. त्या कीडेवरती काहीतरी औषध मारा आणि लवकर लवकर युनिटीने इथून पुढे कोणताही लढा असू दे. एकाच वेळी हाक दिली की त्याचवेळी लाखो पोरं एकत्र रस्त्यावर आले. दोन दिवस फक्त रस्त्यावर आले ना, बास आहे आयुष्याच्या वर्दीसाठी, लक्षात घ्या. काही मुलं फेल झाले त्या पोरांनी विचार करा, जी त्यांना आज वाईट वाटत असेल की आम्हीसुद्धा मोर्चाला गेलो असतो तर आज आम्ही पुढं भरती पुढे गेली असती, तर उद्या मग आम्ही 2 महिन्यानं, आज मला 20-30-40 मार्क पडलेत ते मी 45-46 मार्क पडले असते, किंवा ज्याला 20-22 पडलेत तो क्वालिफाय झाला असता. सो अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीने विचार न करता मुलं घरात बसतात आणि मग जे काही नुकसान होतंय तो विषय वेगळा आहे. आज जे शिक्षक आले, काल शिक्षक जे होते, ते काय भरतीसाठी आलेले होते का त्यांना त्यातनं काय मिळणार होतं का? थोडक्यात त्यांनी जर सांगितलं नसेल तर त्यांच्या खिशातले पण भरपूर गेले असतील, लक्षात घ्या. पण जो माणूस प्रामाणिक काम करतो आहे तो सांगत बसत नाही मी एवढं खर्च केलं, तेवढं खर्च केलं, असं केलं, लक्षात घ्या. त्यामुळे त्या शिक्षकांचा प्रामाणिकपणा तिथं दाखवून दिला, त्यांचा दाखवून आला, लक्षात घ्या, समजलं का? सो हे जे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून आणि स्वतः माझ्याकडून आणि स्वतः मॅडमांच्याकडून सुद्धा, मी मॅडमांनासुद्धा व्हिडिओ पाठवला त्यावेळी की विद्यार्थी बघा कसे रडतायत, त्या पण म्हणल्या हे चुकीचं चालू आहे सगळा विषय. जे अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनासुद्धा काल वाईट वाटलं, त्यांनासुद्धा वाईट वाटलं. आणि ह्याच्या आधी पण सांगतो तुम्हाला, ही भरती घेत असताना काही जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी त्यांनासुद्धा भेटलेलो होतो मी, तर ते म्हणले सर आम्हाला तर कुठं विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं आहे किंवा आम्हाला तर कुठं विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा आहे. काही मुलींचे पाय मोडले, एकाचा मृत्यू झाला, वेगळ्या पद्धतीने मुलांचं नुकसान झालं, किती आरडाओरडा केला, काही नाही आहे, निर्दयी सरकार आहे. त्यामुळे इथून पुढं काही जो निर्णय असेल तो योग्य पद्धतीने घ्यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. एकमेकाला साथ द्यायला पाहिजे, एकमेकाचं पाय खेचू नका एकाच फील्डमध्ये, सगळेजण मोठे व्हा तरच हा लढा यशस्वी, एवढं लक्षात ठेवायचं. एकंदरीत खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती, कारण की हा लढा काल संपला जरी असला तर आज मी फ्री झालो आहे आणि आज आल्या फक्त पहिला येऊन तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे. उद्या परत मी बिझी असणार दिवसभर सिलेक्शन ट्रायलमध्ये, विषय तो आहे. सो खूप विषय महत्त्वाचे होते, परत सांगतो आहे. जे कोणी विद्यार्थी मीडियासमोर रडलेले होते काल संध्याकाळचा जो व्हिडिओ मी बघितलेला आहे, अक्षरशः माझ्या पण डोळ्यामध्ये ते पाणी तयार झालेलं होतं की बाबा नाही, खरंच लय मोठा अन्याय केला ह्या विद्यार्थ्यांवरती. कारण की एक आशा दाखवायची, नंतर मोठमोठ्या घोषणा मोठमोठ्या भाषणांमध्ये माईकवर येऊन सांगायचं मीडियासमोर ऑन रेकॉर्ड की मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी कोणत्याही पद्धतीनं हे करणार नाही, अनबॅलेन्स कंडिशन होईल, अशा कोणत्याही पद्धतीनं वागणूक होणार नाही विद्यार्थ्याची, एवढी दखल घेणार, तेवढी दखल घेणार, सगळं काय झालं. पण काय केलं यांनी, जे त्यांना करायचं होतं तेच केलं.
काही लोकांना मीडियासमोर, नंतर मीडियाला सुद्धा त्यांनी मज्जाव केला, मीडियाला सुद्धा तुम्ही आतमध्ये एंट्री दिली नाही, कारण मुलांच्या परिस्थिती आतले ज्यावेळी व्हिडिओ बाहेर लागले त्यावेळी त्यांनी मज्जाव केला. पण जे काही विद्यार्थ्यांनी चोरून व्हिडिओ केले त्याच्यामध्ये सरळ दिसून आलं की तुम्ही विद्यार्थ्यांवरती जनावरांची वागणूक देत आहे. हा सरकारचा विषय लक्षात ठेवा. त्यामुळे आज तुमचे दिवस चांगले असतील, पण पुढच्या 2-3 वर्षात लक्षात ठेवायचं हे जे काही एवढे 2-4 लाख मुलं आहेत त्या सगळ्यांचं तळतळात मात्र 100% तुम्हाला लागणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही जे आत्ता मुलांना अशा अपेक्षा परत दिला आहे त्याचं पण पोलखोल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये 100% होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जो विषय काल झाला तो स्थगित झालेला संपलेला नाही आहे. आता शिष्टमंडळ तयार होतं, शिष्टमंडळानंतर जे काही पुढे गोष्टी होतील त्या कंटिन्यू राहणार आहेत आणि 9000 पोलीस भरतीमध्ये त्यांना वयासाठी त्यांना एक शेवटची संधी देणार असं म्हणून त्यांनी तो विषय संपवलेला आहे. तो काय विषय होईल ते एकंदरीत नंतर कळेल, पण आत्ता तर ते तात्पुरतं जे काही हे होतं आंदोलन ते स्थगित करण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. परत एकदा जे कोणी विद्यार्थी प्रामाणिकपणे तिथं राबले, जे शिक्षक राबले त्यांनासुद्धा माझ्या चॅनलकडून माझ्याकडून आभार असेल आणि त्यांना सलाम असेल, सल्यूट असेल. असेच युनिटीनं ते कमी होते पण लढले हा श्रेय असेल, कमी होते पण लढले ही त्याच्यातून एक सूचना असेल. हे खूप महत्त्वाचा विषय होता एकंदरीत. सो वातावरण वेगळं झालेलं आहे टोटली. मीसुद्धा शांत झालो होतो, मलासुद्धा काही सुचत नव्हतं आणि मला आज दिवसभरसुद्धा वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला. आलो तसं लगेचच बनवलो आहे. तिथल्यासुद्धा विद्यार्थ्यांना सांगलीचे मी भेटलो, 21-22 मुलं होतीत आणि 2-3 मुली येऊन भेटून गेलेले आहेत याची नोंद घ्यायची सांगलीला. उद्या परत मी सांगलीमध्ये आहे. अजूनसुद्धा कुणाचे प्रश्न असतील तर 100% त्याच्यावरती व्हिडिओ येईल, एवढं लक्षात ठेवायचं. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर हे पण करायचं आहे. मी इथं थांबतो आहे, धन्यवाद.